सर्वांना मी प्रदीप पडवाल ऑनलाईन गाईडमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो बघा आपल्या मोबाईलला फ्लॅश मेसेज वगैरे असे येत असतात याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होत असतो तर हे फ्लॅश मेसेज जर तुम्हाला थांबवायचे असतील तर एकदम सोपा ट्रिक तुम्हाला सांगणार आहे चला तर मग बघूया काय आहे ते ट्रिक सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा असे उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला बघायला नक्की मिळतील चला तर मग बघूया काय ते बघा तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी मी एक माऊस घेतो म्हणजे तुम्हाला समजायला थोडंसं सोपं जाईल ओके तुमच्या मोबाईलमध्ये इथे टूल्स म आहे टूल्स ऑप्शन्स त्या टूल्स ऑप्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे त्याच्यामध्ये इथे सिम टूल किट हा ऑप्शन आहे बघा या सिम टूल किटला जा त्या सिम टूल किटला गेल्याच्या नंतर खाली आयडिया फ्लॅश असा ऑप्शन आहे बघा त्या आयडिया फ्लॅशला तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे आयडिया फ्लॅश किंवा तुमचं जे सिमकार्ड असेल ते तुमचं येईल तिथे त्याच्यानंतर इथे ॲक्टिवेशनला तुम्ही क्लिक करा इथे तुम्हाला बघा ॲक्टिवेशन हा शब्द दिसेल ॲक्टिव्हेशनला गेल्याच्यानंतर ज्या ठिकाणी ॲक्टिवेट डिॲक्टिवेट शो मेसेजेस असे तीन ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सिम्पली डीएक्टिवेटेड या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे डीॲक्टिवेट या ऑप्शनला क्लिक करा आणि इथे आयडिया फ्लॅश डिॲक्टिवेटेड ओके म्हणा बघा हे हा जो ऑप्शन आहे तो मोस्टली वोडाफोन आणि आयडियाचे जे सिमकार्ड्स आहेत त्यांना येतो तर सोपी पद्धत आहे डिएक्टिवेटला जाणे आणि ओके म्हणणे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयाबद्दल जाणून घ्यायची इच्छा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये टाका त्या प्रकारचा व्हिडिओ आपण बनवून तुम्हाला नक्कीच पाठवू धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर